तर काय म्हणायचं काय या पेपरवाल्यांना? अजून काहीही नीटस ठरलेलं नसतानाही कल्याणीच्या लग्नाची बातमी छापून मोकळे? बघा ना मामांजी, अहो सकाळी सोहमच्या बाबांचा फोन आला तेव्हा माझ्या लक्षात आलं. म्हणजे मला असं वाटायला लागलंय ना मामांजी, हे पत्रकार आपल्या घरावर पाळत ठेवूनच आहे. अरे पाळत जरी असली तरी कोणीतरी सांगितल्याशिवाय पत्रकार काही छापतात का? आणि विक्रमच्या घरच्या पार्टीमध्ये काही पत्रकार आलेले नव्हते, मग कोण दिली ही बातमी? मामांजी, विक्रम रावानेच तर ही बातमी दिली नसेल ना? नाही हो, ते असं का करते? नाही नाही, ते नाही करणार. म्हणजे अदबशीर आहेत ते, आपल्याला न विचारता असं काही करणार नाही. तरी सुद्धा आता आपल्या मनात विचार आलाय तर विचारते एकदा की त्यांचाच फोन आहे. ग विक्रमराव नमस्कार, आज अगदी सकाळी सकाळी फोन केला. गुड मॉर्निंग अक्का साहेब. आय मीन ॲक्च्युली नॉट अ व्हेरी गुड मॉर्निंग. म्हणजे पेपर बघून मला जरा प्रश्न पडला की ऑफकोर्स तुमच्या ओळखी आहेत, पण ती बातमी तुम्ही छापून आणली का? नाही नाही हो, आम्ही नाही. मामांजी तर चिडलेच आहेत. ऑफकोर्स ऑफकोर्स, अहो राग घेणं स्वाभाविक आहे. त्यांच्या सुनेचं नाव अशा पद्धतीने पेपरमध्ये छापून येतं, त्यांना नक्कीच नाही आवडणार ना ते. नाही तेच ना, म्हणजे खरं तर मीच तुम्हाला फोन करणार होते. आनंदाच्या भरात तुम्हीच नाही ना कोण? नाही नाही नाही, कसं आहे भाऊ, माझ्याकडून असं कधीच होणार नाही. म्हणजे कुठल्याही भावनेच्या भरात मी असं कधीच करणार. आणि माझं सोडा, व्हॉट अबाउट कल्याणी? कल्याणीचं नाव अशा पद्धतीने गावभर घेतलं जावं हे मला अजिबात नाही आवडणार. मला वाटतं अक्का साहेब, पार्टीमध्ये कोणीतरी हे ऐकून एखाद्या पत्रकाराला सांगितलं असं. हा बहुतेक तसंच झालं असावं, नाहीतर ही बातमी अशी बाहेर जाणार नाही हो. आय एम सो सॉरी अक्का साहेब. दादासाहेबांना पण सांगा की मी पर्सनली माफी मागितली आहे म्हणून. अँड ऑफकोर्स कल्याणीला पण काय की कल्याणीचा कुठलाही आणि कसल्याही प्रकारचा गैरसमज झालेला मला आता अजिबात सहन होणार नाही. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि तसंही आता तुम्हा दोघांचं लग्न तर होणारच आहे. सो नाईस ऑफ यू अक्का साहेब, सो नाईस ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. ठेवू फोन? जी. गुड डे. वा, चांगलंच गुंडाळलेलं दिसतंय तुम्ही अक्का साहेबांना. चांगल्या माणसांना गुंडाळणं सोपं असतं असं म्हणतात ते उगीच नाही. पण म्हणजे अक्का साहेबांनी विचारलं नाही की पेपरात बातमी कोणी दिली वगैरे काही? मी बातमी दिली नाही असं सांगून टाकलं ना मी. वर भरपूर साखर पेरणी केली. कल्याणीचं नाव अशा पद्धतीने गावभर घेतलं जावं हे मला अजिबात आवडणार नाही. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला, तिचा कसलाही गैरसमज झालेला मला सहन होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. बघाच आता ही बातमी पेपरात आल्यानंतर अक्काला माघार घेणं कठीण आहे. तिला कल्याणीचं लग्न माझ्याबरोबर लावून द्यावंच लागेल. विक्रम साहेब, तुम्ही खरंच ग्रेट आहात, ग्रेट. नाही चिंत्या, मी ग्रेट नाही आहे, मी वाईट आहे. आणि सध्या वाईट लोकांचाच काळ आहे म्हणून माझं फावता इतकंच. वा, काय एक एक सुविचार सुचतात तुम्हाला. आमच्या सारख्यांनी ना तुमच्या पायाशी बसून असे धडे घ्यायला हवेत. मग आजचा धडा लक्षात आला ना? हो. उतरात. मला भरपूर काम आहेत, उतरा. वा, झालातच लग्नाला तयार. ठरलंच की का लग्न तुझं? तुम्हाला तर आनंद व्हायला हवा ना याचा. झाला, खूप आनंद झाला. टळशील इथून एकदाची. आणि ह्याही पेक्षा जास्त आनंद याचा झालाय की माझा अंदाज खरा निघाला. शेवटी तू त्या मल्हारशीच. ते मल्हार नाहीयेत, विक्रम अग्निहोत्री आहेत. दिसतो मल्हार सारखाच ना. म्हणजे तुझं मल्हारवर प्रेम होत हा माझा संशय खोटा नव्हता. त्याच्यासारखा दिसणारा कोण विक्रम अग्निहोत्री समोर आला आणि लगेच लग्नाला तयार झालीस तू. नाही तर तुला कुठे जायचं होतं या घरातून?
आणि आता हा नेहमीचा सुटकी चेहरा घेऊन वावरायची गरज नाही समाजात. मिळतोय ना तुझा मल्हार तुला? हो, काय बोलताय तुम्ही? काही खोटं बोलतोय का? पेपर मध्ये सुद्धा आलं, दवंडी पिटणं सुरू केलं त्यांनी. माझ्या नाकावर टिचून करतेस ना लग्न, कर. मलाही नकोच आहेस तू, जा कर. एक मिनिट, माझं ऐकून जा. आता काय ऐकायचंय तुझं? नेहमी माझ्यावर नाही नाही ते आरोप करत असताना, मग आता ऐकूनच जा की मी हे लग्न का करतेय. कारण हे ऐकण्याचा अधिकार आणि जबाबदारी फक्त तुमचीच आहे. म्हणजे आता मला बोलू द्या. तुम्हाला असं वाटतंय ना की मी हे लग्न माझ्या सुखासाठी करते, पण तसं नाहीये. स्वप्नाली हे घर सोडून निघून गेली, ती आई होतीये, त्यामुळे तिला असं वाटतंय की माझा या घरावरचा अधिकार हिरावला जातोय. हे तिच्या मनात निघून जावं, तिला व्यवस्थित अगदी निश्चिंतपणे तिचा संसार करता यावा म्हणून मी हे लग्न करते. माझ्या मामीने सासूबाईंवर केस टाकले, त्यातून सासूबाईंची सुटका व्हावी, या घरातल्या खासगी गोष्टी कोर्टात जाऊ नयेत म्हणून मी लग्न करते. आणि तुम्हाला तर मी नकोच आहे. या घरात राहते ना मी, तुमच्या नजरेस पडते, श्वास घेते ना इथे, आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला किती मनस्ताप होतोय हे मला माहितीये, म्हणून मी लग्न करते. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा मिस्टर सोहम सरदेशमुख, मी हे लग्न माझ्या सुखासाठी नाही, तुमच्या सुखासाठी करते. ज्याने कधी समोरच्याचं मन भावना जाणूनच घेतल्या नाही, ज्याला स्वतःच्या कणभर दुःखासमोर दुसऱ्याचं मनभर दुःख कधी दिसलंच नाही, त्याला काय कळणार आहे म्हणा हे सगळं? तरी विचार करून बघा, काही समजतंय का? अरे असं काय तू? मला वाटलं चांगला आनंद साजरा करायला फोन केला असशील, पण तुझं आपल्या भलताच. शी रुपडे, आता मस्करी करत बसायला वेळ नाही अजिबात. आता खर तर आपण तिघांनी पार्टी केली पाहिजे. चिंत्या सांग तिला, खाऊ पिऊ मज्जा करू धम्माल. सांगतो सांगतो. काय बोलते ती? अग तुझी मम्मा म्हणते आपण तिघं भेटू, खाऊ पिऊ मज्जा करू, आणि त्यासाठी भरपूर पैसे पण घेऊन, असं म्हणते तुझी मम्मा. हॅलो रुपे, मी बोलते मम्मा. मम्मा अग त्या विक्रमने तर डायरेक्ट स्पोर्टच करून आणला, पेपर मध्येच बातमी छापून आणली. मग आहोतच आम्ही हुशार, आता आमच्या बरोबर राहून तोही जरा शिकेल. हो मम्मा, आता कल्याणी मागे हटू शकत नाही आणि अक्क साहेब पण नाही हटू शकत, दोघींची वाट लागणार आहे. अग हे बघच कल्याणीची कशी गोची होणार आहे ते. रुपे आता हे सगळं तिथूनच बोलणार आहेस का? ये ना पटकन इथे. आले हा, तू काळजी करू नकोस, मी निघताना फोन करते. हा चला तर ठेवते. काय ग, कुणाशी बोलत होतीस? ते मी काय नाही. मग काय फोन असाच कानाला लावून उभी होतीस? असं कस करेन मी? ते असं झालं की फोन आला होता, तिने पेपर मध्ये बातमी वाचली ना कल्याणीच्या लग्नाची, म्हणून ती खूप खुश झाली आणि तिने फोन केला. हो का? हो हो, मम्माने फोन केला होता. ती खूप विचारपूस करत होती, लग्न कधी आहे, सासर कसं आहे वगैरे. तुम्ही माझ्या मम्माला आणि मामाला बोलवाल ना लग्नाला, ते यायला तयार आहेत. कशाला? आमच्या आनंदात बिब्बे आणि विरजण घालायला? असं काही करणार नाही ते, आता खूप बदलली आहे मम्मा. ठीक आहे मग तूच आमंत्रण कर, म्हणावं 4 दिवस आधीच या. हो कामाला. ठीक आहे मी करते त्यांना फोन.
आलेचा मी. मला जरा वेगळी शंका येते. कल्याणीचं लग्न होत आहे तर या मायलेकी का खुश आहेत? मला याचा छडा लावायलाच हवा. कदाचित तुमचं हे सगळं प्रकरण कळल्यानंतर गाईगाईनं तिचं लग्न लावून देणं तिथं असेल. अरे पण ती लग्नाला तयार आहे की नाही कुठे आपल्याला माहिती असू? बाबा असं जरी असलं तरी सुद्धा हा अक्का साहेबांचा निर्णय आहे. त्यांचा निर्णय बदलणार नाही. लक्षात ठेव सुनी, प्रेमामध्ये वाऱ्याची दिशा बदलण्याची ही ताकद असते. नाही हे कुठल्या तरी पुस्तकातलं चमकदार वाक्य म्हणून बोलत नाही मी. प्रेम करणाऱ्यांनी प्रत्येक वेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे. बाबा मला ना आता काय करू काहीच कळत नाही. समीर, आपलं प्रेम मिळवायचं असतं रे, कुणी आपल्या हातात आणून देत नसतं. तू जा, जा त्या कल्याणीकडे आणि बोल तिच्याशी. काय काय चाललंय नेमकं सगळं? हा कदाचित अक्कासाहेबांच्या आग्रहामुळे दबावामुळे ती ह्या लग्नाला तयार झाली असेल. कुणी सांगावं? कदाचित तुझी वाट बघत असेल. अरे कल्याणीला ओळखण्यात माझी चूक झाली. अस्तिच्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. नाही मी सगळं सहन केलं पण कल्याणी लग्न करते हे मी सहन नाही करू शकत. मी तिला जाब विचारणार. काय सांगू तुला रुपे, हा मल्हार तर एकदम सवाई हुशार. पण मजाच आहे ना सगळी. ज्या मल्हारला आपण त्या जंगलात पाहत होतो तो आज बंगल्यात बसलाय. कस वाटतं ना रुपडे? मजा येते ग. पण जबाबदारी पण खूप वाढली. मल्हार कधी कोणासमोर काय बोलेल ना तर भरोसा ना त्याचा. त्याचा ताल सांभाळणं खूप कठीण आहे. लग्नानंतर त्या कल्याणीची वाट लागणार आहे बघ. सगळं जाऊ दे ग. पण त्याने तुम्हाला जे पैसे द्यायचे कबूल केले त्याचं काय? नाही तर तुम्ही ते खुशीत गाजर खात बसाल आणि तो कधी तोंडाला पानं पुसून जाईल ना कळणार पण नाही. असं कसं होईल? आम्ही अक्का साहेबांना सगळं खरं काय ते सांगून टाकू याची भीती त्याला पण असणारच ना. तिकडे त्याला अक्कीची भीती आणि इकडे अक्की स्वतःच्याच पायावर थोंडा मारून घ्यायची तयारी करते. मार म्हणावा. आता मल्हारशी गाठ आहे. आपल्याला शिक्षा करते काय? आता भोग म्हणावं स्वतःच्या कर्माची संत्र मोसंबी. म्हणजे काय फळ रे? एक चक्का होती नो कांचन चिंतामणी. कल्याणीचं लग्न होतंय त्याचा इतका आनंद झालाय रुपालीला? छे शक्यच नाही. कुणाच्याही सुखाने सुखी होणारी मुलगी नाहीच ही. आणि तिची ती मम्मा आणि मामा ते दोघही तसलेच. काय बोलत होते ते लोक? इतके खुश का दिसत होते? माझ्या कल्याणीचं लग्न उधळून लावण्याचं तर भेद नसेल ना त्यांचा? रुपाली काय कुठे गेली होतीस? मी ते हे हा शॉपिंगला. हो मग खरेदी केलेलं सामान काय मागून टेम्पो मधून येते? एवढी कशी खरेदी करेन ना मी. त्याचं काय झालं? मला ना काही आवडलंच नाही त्यामुळे मी काही खरेदी न करताच परत आले. किती बेरडपणे खोटं बोलतेस ग रुपाली. तुझ्या मम्मा आणि मामाला भेटायला गेली होतीस ना? म्हणजे
खोट बोलू नकोस रुपाली, मी पाहिलं तुम्हा तिघांना। म्हणजे काय, मी काय माझ्या माहेरच्या माणसांना भेटायचंच नाही का? थोबाड फोडेन तोंड चालवलंस तर। अगं तुझं माहेर तुटू नये म्हणून आम्ही काय काय सहन करतोय ते आमचं आम्हाला माहिती। काय ग, मी पाहिलं तुम्हा तिघांना कारस्थान केल्यासारखं बोलत होता तुम्ही, काय चाललंय? ते काय मम्मा ना आम्हाला तिच्या तुरुंगातल्या मजा सांगत होती। तुरुंगात पण मज्जा असतात का? छान, मग तुम्हा तिघांची रवानगी तिथेच करायला हवी। तुम्ही असं घाबरवता काय हो? घाबरवत नाही मी रुपाली, तुला चांगलंच ठाऊक आहे मी काय करू शकते ते। कोणाबद्दल बोलत होता? आम्ही कोणाबद्दल बोलणार? विक्रम अग्निहोत्री बद्दल। खरं सांग, त्यांच्याबद्दलच बोलत होता ना? विक्रम राव आणि कल्याणी बद्दलच बोलत होता ना तुम्ही? बोल। कसं भाऊ ते मी रुपाली, पुन्हा अशी चूक खपून घेणार आहे सांगून ठेवतो। तुम्हाला खात्री आहे अक्का साहेब आमच्या मागावर होत्या? स्वतः पाहिलंय माझ्या डोळ्यांनी, मला किती वेळ बचावलंय, जरा जपून बघा। पण नाही, पुन्हा पुन्हा त्याच चुका करताय। मला गोत्यात आणाल तुम्ही लोक, तुमच्यामुळे माझं पिंग फुटू शकत। अरे देवा, आता काय करायचं? काय होणार काय, मग तिघांना एकत्र पाहिलं अक्कानं, तिला नक्की संशय आला। पुन्हा अशी चूक खपून घेणार आहे सांगून ठेवतो। ती बाई खूप हुशार आहे, सुतावरून स्वर्ग काढू शकते। आणि असं झालं ना तर तुम्हा दोघांना माझ्या हाताने नरकात पाठवून मी। नाही बघा साहेब, पुन्हा असं नाही होणार। मला तर माझ्या रुपेचीच काळजी वाटते, काय काय विचारून तिला भंडावून सोडलं असणार। रुपे अक्का साहेबांसमोर खरं बोलले तर काय होईल? आता मला काय विचारताय? मला विचारून भेटला होतात? नॉनसेन्स, शांत रहा, मला विचार करू द्या। विक्रमराव, तुम्ही यांच्यासोबत इथे काय करताय? थँक गॉड, थँक गॉड अक्का साहेब तुम्ही आला। विक्रमराव, तुम्ही या दोघांना कसं ओळखता? काय चाललंय हे? विक्रमराव काय चाललंय हे? अक्का साहेब, हे लोक गेले 2-4 दिवस मला त्रास देतात, परेशान करतात। सांगताय की तुम्ही कल्याणीशी लग्न करू नका, ती चांगली मुलगी नाहीये, तिचा नाच सोडा। अक्का साहेब तुम्हाला फसवतायत वगैरे वगैरे, मला परेशान करून सोडलंय लोकांनी। शेवटी वैतागून यांना भेटायचं ठरवलं तर पुन्हा तेच। तुम्ही जीवाच्या आकांताने ओढून सांगतोय की माझी कल्याणी तशी नाही आहे। माझी कल्याणी खूप खूप छान आहे, चांगली आहे। तरीच नाही, मी म्हटलं की तिघ काय कारस्थान रस्त्यात। बघा पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतायत मला। हो ना, मी सांगत होतो की अक्का साहेब असा विश्वासघात करणार नाही, कल्याणीला फसवणार नाही। असं प्रेम आहे कल्याणी अक्का साहेब मी कल्याणीशीच लग्न करणार, पुढे काही बोललं मी शपथ घेऊन सांगतो, मी तिला खूप सुखात तिची काळजी घेईन। विक्रमराव, अहो माझा
माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो अक्का साहेब, बस खूप सहन केलं तुम्हाला. तुम्ही तुरुंगात होता ना तेच बरं होतं. ते म्हणतात ना चुंब जळलं आपण पीळ काही जात नाही. काय बोलताय तुम्ही? खरं सांगते मी, खोट सांगते मी? खोट बोलतो मी? खोट बोलतो? तुम्ही दोघांनी म्हणून मला सांगितलं नव्हतं की कल्याणीचं त्या मुलाबरोबर कोण तो तिच्या तिच्या ऑफिसमध्ये काम करतो तो समीर, समीर देशपांडे बरोबर प्रेम प्रकरण चालू. राहू दे ना मम्मा. अगं आपण पकडले गेलोय, त्यांना कशा लोकांस दोष देतेस? आपण चुकलोय, ते बरोबर बोलतायत. रुपे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू सांग ना अक्का साहेबांना. काय सांगणार आहे ती? तोंड आहे का तिला? आता तरी स्वतःची चूक मान्य करा. विक्रमराव ओ काय सांगू, आमच्या घराण्याला लागलेली कीड आहे ही. पण तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं कल्याणीशी लग्न ठरलेल्या वेळातच होणार. मला माहिती आहे माझं लग्न कल्याणीशीच होणार लवकर. चला आता झाली तेवढी शोभा पुरे झाली. आता तुम्हा तिघांना काय शिक्षा करायची ना ते बघते मी. चला चला बसा गाडीत. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.